आणि आता बातमी कामाच्या कायद्याची. जनतेला सेवा न देणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद असणारा कायदा आणण्याची तयारी राज्य सरकारनं सुरू केली आहे. जे अधिकारी वेळेमध्ये सेवा पुरवतील त्यांना बक्षीस देण्याची तरतूदही या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर राज्यात सेवा हमी कायदा आणण्याची घोषणा पहिल्याच दिवशी केली होती. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही घोषणा पूर्ण करण्याची तयारी सरकारनं सुरू केली आहे. यासाठी सेवा हमी अधिनियम 2015 हे विधेयक अधिवेशनात मांडलं जाणार आहे. यासाठीचा मसुदा सरकारनं आपल्या वेबसाईटवर टाकलाय. हा कायदा अधिवेशनात संमत झाला तर जनतेला सेवा न देणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे. काय असणार आहे सेवा हमी अधिनियमात त्यावर एक नजर टाकूयात. महाराष्ट्र लोकसेवा हमी अधिनियम 2015. जनतेला पारदर्शक कार्यक्षम आणि कालमर्यादेत लोकसेवा देणं बंधनकारक. माहिती देता येत नसेल तर ती कोणत्या कारणासाठी देता येत नाही याची कारणं द्यावी लागणार. अर्जदाराला दाद मिळाली नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपील करता येणार. वेळेत माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची तरतूद. एखादा अधिकारी सेवा देण्यास वर्षातून 50 वेळा चुकला तर त्याला नित्याचा कसूरदार म्हणून समजण्यात येईल. अधिकाऱ्यांना कालमर्यादेत सेवा पुरवण्याबाबत प्रशिक्षण दिलं जाईल. नियमित वेळेत सेवा पुरवणाऱ्या अधिकाऱ्यांना रोख रकमेचं बक्षीस दिलं जाईल. वेगवान प्रशासन आणि पारदर्शिता या दोघांचा ज्यावेळी आपण एकत्रितपणे अवलंब करतो त्याच वेळी खऱ्या अर्थानं सुशासन तयार होतं. सरकार ही सेवा देणारी संस्था आहे आणि सेवा देणाऱ्या संस्थेकडनं सेवा प्राप्त करून घेणं हा जनतेचा अधिकार आहे आणि त्या सेवा योग्य वेळी आणि योग्य प्रकारे देणं ही शासनाची जबाबदारी आहे. या दुहेरी भूमिकेतून अशा प्रकारची इनिशिएटिव्ह आपण घेणं सुरू केलं. राज्य सरकारकडून लोकांना अनेक प्रकारच्या सेवा पुरवल्या जातात. या सेवा लोकांना पुरवणं हे खरं तर शासकीय अधिकाऱ्याचं कर्तव्यच असतं. मात्र या कर्तव्याचा विसर अनेक अधिकाऱ्यांना पडला असेल त्यामुळे सरकारला सेवा हमी कायदा आणण्याची वेळ आली आहे. लोकांना सेवा देण्यासाठी राज्य सरकारने सेवा हमी कायदा आणण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र खरी गरज आहे ती शासकीय अधिकाऱ्यांची मानसिकता बदलण्याची. कारण अनेक शासकीय कार्यालयांमध्ये मेवा दिल्याशिवाय लोकांना सेवा मिळत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांची मानसिकता बदलली नाही तर सेवा हमी कायदा आणूनही कितपत फायदा होईल असा प्रश्न उपस्थित होतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकर सह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.